सो असं पावसाच्या वातावरणामध्ये देवीने मला कामाला लावलं. बघू आता पुढे काय होतं. टायसन आता रागिनी एमएमएस होईल एकदम. रागिनी एमएमएस आता होईल. ओके लय पराक्रम केला असतो ना. तुला बघतो मी नंतर आल्यावर. देवीन मुळे बरोबर लागले माझे. खेळ बघू चला. खाली गेली बघा. इथं पाऊस येतो. मी खाली पडले ती. तर डेव्हिलने सगळंच तोडून. तर मित्रांनो आता वाजले 6:30 आणि मला कोल्हापूरला जायचं होतं. आणि नेहमीसारखं मी विसरलो. म्हणजे टायमात मी तयारी करत नाही कधी. आता फोन आला तेव्हा समजलं. एक सेकंड मी चिकला तुमड्या मारू द्या पहिल्या. आता फोन आला तेव्हा समजलं की बाबा आज कोल्हापूरला जायचं होतं आपल्याला संध्याकाळी. तर आता घाई गडबडीमध्ये निघालोय. आता बघू ब्लॉगमध्ये पुढे काय काय होतं ते. बाबा जाऊ द्या. एवढं कुणासही बघू नका. प्रेम प्रेम होईल प्रेम. हे बाबा नको 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 नको. नाही 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 मी नाही मला नको. टायसन आता रागिनी एमएमएस होईल एकदम. रागिनी एमएमएस आताच होईल. नको. कुठे कुठे चाललंय तुझा हात टायसन. जा रेल्वेवाली कधी लाईट लावणार इकडे सर. असं कसं काय परवडायचं. तर मित्रांनो आता वाजले 3:15. खूप उशीर झाला आता येतं. आता लय थकलोय. ब्लॉग उद्या सकाळी कंटिन्यू करूया. ठीक आहे भेटू उद्या सकाळी. जाऊ शकतो पहिला आता. बाहेर येऊन आता वाजले 11:00 आणि गावी सकाळी 7:30 सगळी चहा पितात. आणि सगळ्यांचा नाश्ता होतो. तुमचा भाऊ 11:00 गावात ते पण चहा पितात. त्याने परवा आलेलो कोल्हापूरून रात्री 2:00-2:30 काहीतरी. आणि कालचा दिवस मी पूर्ण झोपून घालवलं. आणि वन झोपायचं आरामशीर. सुट्टीच द्यायची नाही आपण झोपेसाठी. फक्त डेव्हिल बरं टाइम स्पेंडिंग केला. थोडा खेळलो डेव्हिल बरं. झोपून घेतला बिकॉज त्याच्या आधीच मी सांगलीवरून इकडे आलेलो. काय रेस्ट करायला टाइम भेटला नाही. तो निवांत बोलले एक दिवस आपण ठीक करायचं. 50 रुपये कट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. अरे मैं आज उठल्या उठल्या सकाळी बघितलं तर डेव्हिलने आमचे काय पराक्रम करून ठेवले तुम्हाला दाखवतो मी आता. इथं आहे ना डिश टीव्ही नावाचा एक छत्री होती. म्हणजे गोलवाली. ती आता ही खाली गेली बघा. इथं पाऊस येतो. मी खाली पडली होती. तर डेव्हिलने सगळंच तोडून ठेवलंय काल. नक्की काय झालं की खेळ होता तो. आणि त्याचा त्याचा पाय अडकला आणि त्याने लचका दिला. आणि रॉट व्हीलरचा लचका कसा असतो तुम्हाला माहित असेल. तुमच्याकडे असेल तर. नसेल माहित तर येऊ शकता घरी. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. डेव्हिलच्या या कारणामुळे मला कालपासून टीव्ही बघता आलाच नाही आहे. इंडिया इंग्लंडची टेस्ट मॅच चालू होती. 133 3 विकेटवर अडकलं आणि सगळंच गेलं वाहून. इलेक्ट्रिशियनवाले दादा आलेले. आता त्यांच्या हाताखाली आपण जरा काम करूया बिकॉज एकटे तरी किती पळणार ते. स्वतः ब्लॉगमध्ये पुढे काय काय होतं बघू. चाललं मी पण तुम्हीही चला या. तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलं की बाबा डेव्हिलचे पराक्रम सकाळ सकाळी उठल्या उठल्या काय झाले. आता त्यांनी मला सांगितलं की सिमेंट आणा बिकॉज सिमेंट आणल्यानंतर ते पेटी पॅक एकदम प्युअर पॅक होईल. त्याच्यानंतर मग काही पिलर हालायचे टेन्शन नाही. परत डेव्हिलने असा काय पराक्रम केला तर आता निघालोय सिमेंट आणायला. लय धावपळ होणार आहे बाबा. इकडे बघे लय पराक्रम केला असतो ना. तुला बघतो मी नंतर आल्यावर. तर मित्रांनो आता वाजले 1:15 आणि आता माझं सगळं काम झालेलं आहे. म्हणजे मी जे बाहेरून आणायचं सामान होतं ते मी आणून दिलेलं आहे. सो आता आपण नील झालो या कामातून. सो या पुढचं आता जे काम आहे ते दादा आले तेच करणार. इलेक्ट्रिशियनवाले ते सॅटेलाइटला काय रेंज जोडायची कसं काय जोडायचं असतं आपल्याला काय माहिती त्यातलं. बाकीचं काम करतील.
तो पहिले तुम्हाला लाईट लावायचं कारण मी सांगतो पहिलं, तर बिकॉज 1 वाजता लाईट लावत नाही मोस्टली घरातले कोण. आमच्या साईडचं घर आहे तिथे अजून एक नवीन घर बनत आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश यायचं बंद झालं घरात. आणि मी भवानगरमध्ये फर्स्ट टाइम ब्लॉक करतोय, सो आला पाहिजे ग्लो, आला पाहिजे थोड्यावर माझ्या. व्हिडिओ कॉलिंगली कशी पण असू द्या, तुमचा भाव असाच ब्लॉक करणार आहे. डायरेक्ट चक्कीच जाळ, चक्कीच जाळ, हे मी गावाला आल्यापासून शिकलो शब्द. मुंबईला आपले तसं वापरत नाही कोण. आता मी भाषण देत नाही, आता तो वडापाव मी बाहेरून आणलेला आहे, आता मी खातो. आपलं काम नील झालंय ना, कधी व्हायचं तेव्हा होईल, पण आताच झालं पाहिजे, नाहीतर तांडव होईल. चक्कीच जा डायरेक्ट, चक्कीच जा डायरेक्ट, जमते तुमच्या भावाला. मुंबईमध्ये मी नेहमी वडापाव खातो, येऊन जाऊन दिवसातून 2-3 होऊन जातात वडापाव. गावाला पण आल्यानंतर तसंच खातो मी वडापाव. सो आता इकडची टेस्ट आणि इकडची टेस्ट मुंबईची आपल्या जरा वेगळी वाटते मला. असं काय नाही बघा, तुम्हाला वाटत असं मी वडापाव खाणार नाही गावचा आणि मी तुकेल, तुमचं मत असा नाही आहे. डायरेक्ट ट्राय करूया वडापाव कसं लागतं बघू. चांगला दिसायला तरी चांगला आहे, त्याबरोबर कांदा देत आहे, कांदा आपल्याकडे देत नाही सदासाठी. वडापाव सांजा 50 रुपये जागेवर नसते असं मला वाटत होतं, पण भेटला भेटला. हा समोरच होता. हा भेटला भेटला, राहू दे. नाही 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 असं काही नाही, मग जातो. नाही मित्रांनो, आता आपल्या ब्लॉग मध्ये जॉईंट झालेला आहे मिस्टर डेव्हिड. त्याची अशी मस्ती असते काय माहित काय, त्या बघा काहीतरी खेळत असतोय तो दिवसभर. खेळूया तर मग ब्लॉग कंटिन्यू करूया, काय माहित ब्लॉग मध्ये काय होणार आहे. पण आता जरा खेळू, खूप टाइम झालं खेळलो नाही ना जेवढा. अशी नको खेळूया नंतर बघू. चला आता आमचं खेळून झालेलं आहे. हा जेवढं बघतोय बॉल आणि पाईप आहे, पाईप नाही नवीन टायरची आहे, ट्यूब आहे, ट्यूब नवीन टायरची आहे. आता फक्त पोट पुजे राहिले, तुला देतो मी थांब जरा. आणि जसं पाऊस पडायला लागला, ते क्लायमेट चेंज होतं, जसं तापही वाढायला लागलाय, तब्येतही जरा खराब होते. तू असं बसू नको जास्त. हां तब्येती खराब होते. आता बघू हे बॉल गेला कॅच, डेव्हिड कॅच. हा जो खेळत राहील. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल बिकॉज आणखीच करायला लागेल फ्रेंड, बिकॉज पावसामुळे रेडिएशन पकडतं, तिकडे जरा काम आहे माझं, तर ते कनेक्ट करता येणार नाही, क्लेस भेटणार नाही आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर क्लिक करा. नवीन नवीन नोटिफिकेशन व्हिडिओची येत राहील तुम्हाला ऑलवर क्लिक केल्यामुळे. स्वतः भेटू नेक्स्ट व्हिडिओला, बिकॉज वातावरण जरा पावसाचं आहे, हे नाही भिजून द्यायचं नाही, बाकी दुसरं पण काम आहे. नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, ठीक आहे, बाय बाय, काळजी घ्या.